एक महत्वाची बातमी आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावेळी धक्का तंत्राचा वापर करणार पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चा करताना अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे लोकसभेसाठी वाटपाबाबत महायुतीमध्ये प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे विजयाचा निकष लावूनच जागावाटप आणि उमेदवार निश्चिती होणार असल्याचं अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये स्पष्ट केलं आहे आणि अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे गजानन लोकसभा निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी ज्या अनौपचारिक गप्पा मारल्या त्यामध्ये काही गौप्यस्फोट करण्याचा आणि काही मोठा निर्णय घेण्याचा इशाराच किंबहुना तशी सूचनाच केली आहे नक्कीच लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत आणि अजितदादा गटही धक्का तंत्राचा वापर करणार असे स्पष्ट संकेत काल अनौपचारिक गप्पा मारताना अजितदादानी दिलेले आहे अजितदादाच्या वाट्याला महायुतीमध्ये साधारणतः अकरा ते बारा जागा येणार आहे या सगळ्या जागांवर सर्वे केला जाणार आणि जो उमेदवार विजयाची शक्यता आहे त्याच उमेदवाराला तिकीट दिलं जाईल काही सिटिंग जे खासदार आहेत तर त्यांना धक्का तंत्राचा अवलंब करत नवीन उमेदवार त्या जागेवर दिला जाईल जे शेजारी राज्य आहे आत्ता मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानमध्ये तिकीट वाटप करताना भाजपनं जो धक्का तंत्राचा वापर केला तेच धक्का तंत्र महायुतीत आणि अजितदादा गटात महाराष्ट्रात होणार आहे कारण की लवकरच लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे ना या पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण केलेली आहे जशी भाजपनं अठ्ठेचाळीसही लोकसभा मतदारसंघात सर्व्हे करून जो उमेदवार निवडून येईल त्यांनाच तिकीट देण्याचं तंत्र अवलंबलेलं आहे त्याचप्रमाणे अजितदादा गटही आपल्या वाट्याला येणाऱ्या जवळपास अकरा बारा जागांवर सर्व्हे करणार आणि त्यातून जो उमेदवार निवडून येऊ शकतो जो उमेदवार जनतेच्या मनात घर करून आहे किंवा निवडून येण्याची पात्रता त्याची आहे त्यालाच तिकीट देणार त्यामुळे धक्का तंत्राचा वापर केला जाईल असं दादा म्हणाले आणि त्यामुळे हे संकेत आहे जे लोक तिकिटासाठी वाट पाहत पाहत आहे राष्ट्रवादीच्या त्यांच्यासाठी स्पष्ट संकेत आहे की जो उमेदवार निवडून येईल त्यालाच उमेदवारी गजानन त्यामुळे अजित पवार गटाकडून नेमक्या कशा प्रकारे धक्का तंत्राचा वापर केला जातो हे पाहणं देखील महत्वाचं असेल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी